नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत बुंदी बनवतोय। बुंदी जर गोल गरगरीत मोत्यासारखी झाली तर सर्वांनाच आवडते, आणि ती का जर लंबोळकी चपटी वातळ झाली तर मग ती खायला पण टेस्टी लागत नाही आणि आवडत पण नाही। तर मस्त अशी मोत्यासारखी गोल गरगरीत आणि क्रिस्पी बुंदी कशी बनवायची तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बुंदी बनवायला खूप सोपी आहे। तुम्हाला घरामध्ये रायता बनवायचा असतो, वेगवेगळ्या कोशिंबीर, वेगवेगळ्या प्रकारचे चाट जसे की पाणीपुरी, किंवा आपल्याला चटपटीत मसाला बुंदी बनवायची असते खायला, किंवा आपण बुंदीचे लाडू गोड बुंदी बनवतो, तर ह्या सर्वांसाठी अशा प्रकारे आपल्याला बुंदी बनवता येते। तर या ठिकाणी पहा, मी एक कप बेसन पीठ घेतलं आहे, फ्रेश ताजं ताजं बेसन पीठ घ्यायचं। तर हे बेसन पीठ माझं घरच्याच डाळीचं आहे, म्हणजे हरभरा डाळ आणून मी तिला गिरणीतून दळून आणून ते बेसन पीठ बनवलेलं आहे। अर्धा कप पाणी घेतलं आहे, तर पहा मी थोडं थोडं पाणी घालून बुंदीसाठी पीठ तयार करत आहे। पाणी एकदम ओतायचं नाही, एकदम पाणी ओतलं तर पिठाच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळं एक तीन चार टप्प्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम एकसारखं स्मूथ बुंदीसाठी पीठ बनवून घ्यायचं आहे। तर या पिठामध्ये आपण बाकी काहीही घातलेलं नाही आहे, फक्त पीठ आणि पाणी एवढे दोनच पदार्थ आहेत। आता या पिठाला चांगलं मिक्स करूया। यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या असतील तर ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्यात। हवं तर तुम्ही हातानं सुद्धा हे बुंदीचं बॅटर व्यवस्थित फेटून घेऊ शकता। बिलकुल गुठळ्या राहता कामा नये, गुठळी राहिली तर बुंदी झाऱ्यातून गळत नाही आणि व्यवस्थित पण बनत नाही। तर हे पहा, आता बुंदीचं बॅटर तयार आहे, एकदम एकसारखं असं स्मूथ तयार झाले। याला चांगलं एक 5 मिनिट मी फेटून घेतले। आता तेल गरम आहे, थोडंसं आपण टेस्ट करून पाहूया। थोडं पीठ मी तेलामध्ये घातल्यावर हे पहा, याला अशी शेपटी सुटलेली आहे, म्हणजेच पीठ आपलं घट्ट आहे। एक पोह्याच्या चमच्याने चमचाभर पाणी घातले, थोडंसं मी याला पातळ केले। खूप पातळ पण पीठ करायचं नाही, पातळ पीठ झालं तर मग बुंदी चपटी आणि वातळ होते, आणि घट्ट झालं तर मग पहिल्यासारखं पाहिलं तुम्ही बुंदीला असे शेपूट सुटतं, त्यामुळं अगदी योग्य पीठ तयार पाहिजे। आता तेल गरम आहे, गॅस फुल आहे। बुंदी तळताना आपल्याला मोठ्या आकाराची कढई घ्यायची, तेल भरपूर घ्यायचं, आणि असा बुंदीचा झारा तेलापासून बराच वरती धरायचा, आणि मग थोडंसं बॅटर झाऱ्यामध्ये घालायचं। पहा, अगदी ॲटोमॅटिक बुंदीचे दाणे तेलामध्ये गळत आहेत, बिलकुल आपण याला टॅप पण करत नाही आहे। हे पहा किती छान गोल गरगरीत बुंदी बनलेली आहे। आणि बुंदी तळताना तेल कडक गरम हवं, गॅस फुल हवा, म्हणजे मस्त कुरकुरीत क्रिस्पी बुंदी तळल्या जाते। जर तुमचं तेल कमी गरम असेल, गॅस बारीक असेल तर बुंदी वातळ बनते, परफेक्ट तळल्या जात नाही, त्यामुळं गॅस फुल हवा, तेल कडक गरम हवं। तळलेली बुंदी पहा, हलकीशी लाल रंगावर मी तळून घेतली, फक्त एकच मिनटात बुंदी तळल्या जाते। आता हिला तेल निथळून मी प्लेटमध्ये काढून घेते। तर मुद्दाम मी तुम्हाला प्लेटमध्ये ही बुंदी दाखवते। पहा, प्रत्येक बुंदीचा दाणा अगदी गोल गरगरीत झाला आहे, बिलकुल चपटी पण नाही आहे आणि तिला शेपूट पण सुटलेलं नाही। आता दुसऱ्या वेळेस झाऱ्या हा पुसून घ्यायचा, म्हणजे याचे छिद्र मोकळे झाले पाहिजे। धुवून पण घेऊ शकता, परंतु पुन्हा त्याला कोरडा करावा लागतो, शक्यतो पुसून घेतला कागदानी तरी चालेल। आता दुसरी बॅच पहा, झाऱ्या असा तेलापासून वरती धरायचा, थोडंसं बॅटर घालायचं, ॲटोमॅटिक पीठ पहा, या कढईमध्ये बुंदीचे मस्त गोल गरीगरीत थेंब पडलेले आहेत। पहा किती गोल गरगरीत मोत्यासारखी बुंदी तयार झाली, एकच मिनटात मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत तळल्या जाते। हलकासा असा गोल्डन कलर आला की आपल्याला हिला काढून घ्यायचं। तर अशी झाऱ्यामध्ये काढली म्हणजे तेल निथळून जातं, तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बुंदी बनवून घ्यायची। पहा किती जवळून दाखवते, किती गोल गरगरीत मोत्यासारखी झाली। आता या बुंदीपासून तुम्ही रायता बनवा, किंवा चटपटीत मसाला बुंदी बनवा, किंवा बुंदीचे लाडू बनवतो, पाकातली गोड बुंदी बनवतो ती बनवू शकता, वेगवेगळे चाट जसं की पाणीपुरी वगैरे,
त्यामध्ये सुद्धा ही बुंदीचा वापर तुम्ही करू शकता। अशी बुंदी बनवून तुम्ही थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा, महिनाभर अगदी व्यवस्थित राहते। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, इन्स्टावर सुद्धा तुम्ही मराठी सुगरणला फॉलो करू शकता। तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज हव्या आहेत ते पण मला नक्की सांगा, त्या मी तुम्हाला नक्की बनवून दाखवील। पुन्हा भेटूया अशाच सुंदर छान चटपटीत रेसिपीसोबत। धन्यवाद।